हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. का तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्व असतं. 2024 या इंग्रजी कॅलेंडरनुसार या वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हा असतो. आणि मराठी कॅलेंडरनुसार जर आपण विचार केला तर आपला मराठी लोकांचा पहिला सण जो आहे तर तो गुढीपाडवा हा असतो. पण असा काही समज आहे की इंग्रजी कॅलेंडरनुसारच आपण जे सण आहे तर ते साजरे करत असतो. तर 2024 हे वर्ष आता आजपासून चालू झालेलं आहे आणि या 2024 मधला पहिला सण जो आहे तर तो म्हणजे मकर संक्रांत. या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होत असतो आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात जी आहे तर ती इथूनच सुरू होत असते. जसं की लग्न असेल, घर बांधणं, घर खरेदी करणं, मुंडन करणं, ही जी काही कामं आहेत किंवा ही जी काही कार्य आहेत तर ती या दिवसापासून सुरू होत असतात. अनेक ठिकाणी याला उत्तर नारायण किंवा लाहोरी असं सुद्धा म्हटलं जातं. तर सनातन धर्मामध्ये या संक्रांतीला खूप महत्त्व असतं. जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हाच मकर संक्रांतीचा हा सण साजरा होत असतो. आणि म्हणूनच यावर्षी मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तर तो 15 जानेवारी 2024 या दिवशी साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दान दक्षिणा स्नान याला सुद्धा अतिशय महत्त्व असतं. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचं दान हे केलं जातं. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीला आपण जुने रुसवे फुगवे विसरून प्रत्येकाला तिळगुळ देऊन या नवीन वर्षाची सुरुवात ही करत असतो. आणि म्हणूनच हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी ही नेसायची आहे आणि कोणते शुभ रंग आहेत, त्याचबरोबर या संक्रांतीला अशी कोणती एक साडी जी आहे तर ती आपल्याला चुकून सुद्धा परिधान करायची नाही आहे किंवा ती नेसायची नाही आहे. त्याचबरोबर संक्रांतीला स्त्रिया हिरव्या रंगाच्या बांगड्या या आपल्या हातामध्ये भरत असतात आणि या बांगड्या भरण्याला सुद्धा खूप महत्त्व या दिवशी असतं. पण बांगड्या भरत असताना काही चुका ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. तर बघा, याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या रंगाची साडी आपल्याला मकर संक्रांतीला नेसायची आहे. तर सगळ्यात पहिला जो शुभ रंग आहे तर तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग जो आहे तर तो या हिरव्या रंगाला अतिशय महत्त्व असतं. कोणताही रंग जो आहे तर तो शुभ असतो, पण हिरवा रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ असा मानला जातो. कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये असे काही रंगाचे वस्त्र आहेत तर ते आपण परिधान करू शकत नाही, त्यातून नकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या प्रदान होत असतात. आणि काही रंग जे असे असतात तर ते अत्यंत शुभ असतात, ज्यातनं पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मक लहरी या प्रदान होत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या संक्रांतीला पहिला रंगाची साडी म्हणजे हिरव्या रंगाची साडी परिधान करायची आहे. हिरवा हा रंग जो आहे तर तो प्रगती आणि भरभराट, समृद्धी, सुसंवाद, स्थिरता, संतुलन, सहनशक्ती आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो. आणि म्हणूनच जेव्हा नवीन लग्न झालेली नवरी असते तर तिची ज्या वेळेला पहिली संक्रांत असते लग्नानंतरची, तर त्या संक्रांतीमध्ये तिला हिरव्या रंगाची साडी दिली जाते. आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे जेव्हा मुलीचा साखरपुडा होत असतो तर त्या साखरपुड्यामध्ये सुद्धा मुलीला हिरव्या रंगाची साडी दिली जाते. म्हणूनच हिरव्या रंगाची जी साडी आहे तर ती तुम्ही या संक्रांतीला नक्कीच परिधान करू शकता. आता यानंतर दुसरा रंग जो आहे तर तो म्हणजे लाल रंग. तर या दिवशी लाल रंगाचं वस्त्र सुद्धा परिधान तुम्ही करू शकता. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे.
लाल रंग हा अग्नी आणि मंगळ ग्रहाचा सुद्धा रंग आहे आणि त्यामुळे तुम्ही या संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. यानंतर पुढचा रंग जो आहे तर तो म्हणजे पिवळा. पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही नेसू शकता. पिवळ्या रंगाला सुद्धा खूप महत्व आहे. हळद सुद्धा पिवळ्या रंगाची असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीचं लग्न होतं तर त्यावेळेला मुलीला जेव्हा हळद लावली जाते तर त्यावेळेला सुद्धा आपण पिवळ्या रंगाची साडी ही नवरीला देत असतो. माता लक्ष्मीला सुद्धा हळद ही अतिशय प्रिय आहे. पिवळा रंग सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि या रंगाचं वस्त्र परिधान केल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो आणि संक्रांतीच्या दिवशी या रंगाच्या साडीला घालण्याला सुद्धा खूप महत्वाचं स्थान आहे. म्हणूनच तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता. यानंतर पुढचा रंग जो आहे तर तो म्हणजे गुलाबी, म्हणजेच पिंक. तर हा सुद्धा रंग महत्वाकांक्षा, दृढ विश्वास आणि प्रेमाचं प्रतीक आहे आणि गुलाबी रंग हा सर्व महिलांचा आवडता असा रंग मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. यानंतर पुढचा रंग जो आहे तर तो म्हणजे जांभळा रंग. जांभळा रंग हा शरीर, मन, बुद्धी, आत्मा या सर्वांवरती प्रभाव याचा पडत असतो आणि हा रंग सुद्धा अतिशय शुभ मानला जातो. तर त्यामुळे या रंगाचं वस्त्र सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. यानंतर पुढचा रंग आहे केशरी रंग. केशरी रंग हा दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करत असतो आणि त्यामधून आशा सुद्धा व्यक्त होत असते. तर या रंगातनं सकारात्मक ऊर्जा सुद्धा प्रवाहित होत असते, नकारात्मक ऊर्जांचा नाश होत असतो आणि म्हणूनच या दिवशी केशरी रंगाचं वस्त्र सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. तुम्हाला जे काही कलर मी सांगितलेले आहेत या कलर पैकी कोणत्याही कलरची साडी तुम्ही या संक्रांतीला नेसू शकता. यानंतर आपल्याला कोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती मकर संक्रांतीला नेसायची नाहीये हे आपण आता पाहूयात. तर पहा, मकर संक्रांतीला बऱ्याच वेळेला काळी रंगाची साडी जी असते तर ती नेसली जाते. काळ्या रंगाची साडी घालून पूजा केली जाते पण या वर्षी आपल्याला काळ्या रंगाची जी साडी आहे तर ती या संक्रांतीला घालायची नाहीये. आपल्याला पूर्णपणे याला टाळायचं आहे कारण प्रत्येक वर्षी जी संक्रांत येत असते तर तिचं वाहन जे आहे किंवा वस्त्र जे आहे, उपवाहन दिशा जी आहे तर ती प्रत्येक वर्षी बदलत असते आणि या वर्षी जे वस्त्र आपण परिधान केलेलं आहे तर त्या वस्त्रावरती ती आलेली आहे आणि त्यामुळे काय वस्त्र आहे आपण पूर्णपणे चुकून सुद्धा आपल्याला काळ्या रंगाची जी साडी आहे तर ती घालायची नाही आहे. त्याचबरोबर या दिवशी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा आपल्याला नेसायची नाही आहे. पांढरा रंग जरी शांतता हा दर्शवत असला तरी सुद्धा आपल्याला मकर संक्रांतीला पांढऱ्या रंगाची साडी चुकून सुद्धा घालायची नाही आहे. तर सांगितल्याप्रमाणे काळी आणि पांढरा, काळा आणि पांढरा हे जे दोन कलर आहेत तर या दोन रंगाच्या साड्या आपल्याला चुकून सुद्धा नेसायच्या नाही आहेत. यानंतर संक्रांतीला बांगड्या भरत असताना आपल्याला अशा काही ज्या चुका आहेत तर त्या सुद्धा आवर्जून टाळायच्या आहेत. तर बघा, संक्रांतीला बांगड्या भरणं किंवा हळदी कुंकू करणं या गोष्टींना अतिशय महत्व असतं कारण की बांगड्या भरणं किंवा हळदी कुंकू हे जे आहे तर ते सौभाग्याचं लेणं मांडलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रिया ज्या आहेत किंवा महिला ज्या आहेत तर या दिवशी बांगड्या या भरत असतात. मकर संक्रांतीला बांगड्या भरल्या जातात आणि या बांगड्या ज्या आहेत तर त्या स्त्रियांच्या हातामध्ये घातल्यामुळे त्यांना अनेक फायदे त्याचे होत असतात. तर बघा, स्त्रियांच्या काही रोगांवरती काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो. बांगड्या घातल्यामुळे त्यांचा चेहरा जो आहे तर तो नेहमी तेजस्वी होत असतो. दात दुखणे, रक्तदाब कमी जास्त होणे यावर सुद्धा बांगड्या अनुकूल परिणाम याचा होत असतो. त्याचबरोबर बोबडेपणा किंवा तोतरेपणा यावरती सुद्धा बांगड्यांचा अतिशय उपयोग होत असतो. तर असे मानले जाते की बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया या आकर्षक दिसतात, अट्रॅक्टिव्ह दिसतात. बांगड्या हातामध्ये घातल्यामुळे हातांच्या नसांवरती त्याचा दाब पडत असतो आणि त्यामुळे हाताच्या ज्या नसा आहेत तर त्या मजबूत होत असतात आणि म्हणूनच या बांगड्या ज्या आहेत तर त्या हातांच्या नसांचं दाब देण्याचं काम करत असतात. म्हणून हातामध्ये या बांगड्या घातल्या जातात. तर मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्या या आपल्याला घालायच्या आहेत. तुम्ही इतर कोणत्याही कलरच्या किंवा इतर कोणत्याही सोन्या चांदीच्या जरी तुम्ही बांगड्या घातल्या तरी सुद्धा या हिरव्या रंगाच्या बांगड्या काचेच्या तुम्हाला घालायच्या आहेत. कारण बघा, पहिली महत्वाची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे स्त्रिया लग्नानंतर आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असतात आणि त्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते. आपल्या पतीच्या आयुष्य जे आहे तर ते सुद्धा वाढत असतं आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्र सुद्धा सांगतं की हिरवा रंग जो आहे तर तो निसर्ग
निसर्गाचा आहे. आणि जर आपण ही संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या या काचेच्या बांगड्या घातल्या तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होईल. आणि त्याचबरोबर हिरवा रंग जो आहे तर तो बुधग्रहाचं प्रतीक आहे, त्यामुळे आपला बुधग्रह मजबूत हा होत असतो आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला त्यामुळे यश मिळत असते. त्याचबरोबर आपण जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालणार आहोत तर त्या बांगड्या भरत असताना पूर्ण हातातल्या बांगड्या काढून टाकायच्या नाही आहेत. एखादी तरी जुनी बांगडी तुम्हाला हातामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर नवीन बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत. जर तुम्ही बांगड्या घालत नसाल तर मग तुम्ही ज्या वेळेला बांगड्या भरायला जाणार आहात तर अशा वेळेला एक धागा तरी तुम्हाला तुमच्या हातामध्ये बांधायचा आहे. उजव्या किंवा डाव्या हातामध्ये कोणत्याही हातामध्ये बांधला तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला या बांगड्या भरायच्या आहेत. त्याचबरोबर काचेच्या बांगड्या घालत असताना दोन्ही हातामध्ये सम संख्येमध्ये तुम्हाला बांगड्या घालायच्या नाही आहेत. दोन्ही हातामध्ये तुम्हाला 12-12 अशा बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या नाही आहेत. तर एका हातामध्ये तुम्हाला एक बांगडी जास्त घालायची आहे. म्हणजे तुम्ही एका हातामध्ये 6 बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला 7 बांगड्या घालायच्या आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संक्रांतीला लाखेचा चुडा सुद्धा घातला जातो. या लाखेचा चुडा घालण्याला सुद्धा या संक्रांतीला अतिशय महत्त्व असतं. त्यामुळे तुम्ही आवर्जून मकर संक्रांतीला हिरव्या बांगड्या भरून झाल्यानंतर या बांगड्यांच्या मागे एक लाखेचा चुडा सुद्धा आवर्जून घाला. हा लाखेचा चुडा घालून हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता. लाखेचा सुडा घातल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा हा होत असतो. तर ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला टाळायला सांगितलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला या संक्रांतीला लक्षात ठेवायच्या आहेत. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.